धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देत त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल धनगर समाज क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. महाराष्ट्रातील धनगर समाज 70 वर्षांपासून राज्य शासनाकडे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी करतोय. त्यासाठी सदर समाज बांधवांनी अनेकदा संबंधितांना निवेदन देत मोर्चेही काढले. इतकंच नव्हे तर रास्ता रोको आंदोलनही केलं, परंतु अद्यापही मागणींवर विचार करण्यात आलेला नाहीये. भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचित जमातीमध्ये अनुक्रमांक 36 वर ओरान धनगर या जमातीचा स्पष्ट उल्लेख केला आहे. राज्यघटनेचे हिंदीत भाषांतर करताना ओरान धनगड असं आलं आहे. महाराष्ट्रात कुठेही धनगड जमात अस्तित्वात नाही. त्या संदर्भात 130 पुरावे शासनाकडे सादर करण्यात आले. ही वास्तविक स्थिती असताना राज्यकर्ते आपल्या राजकीय स्वार्थाकरता धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप निवेदनातून करत धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देत तसेच आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी सकल धनगर समाज क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आणि मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. यावेळी मंजित कोळेकर, डॉक्टर संदीप घुगरे, सुरेश डोझाके, दिलीप रिठे, कैलास गायके यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.